आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेल्या ज्यांच्या भाषणानं सर्वांनाच ऊर्जा प्राप्त होते अशा भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुषमा दीदी, मुंबईचे आपले अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलारजी, मंचावर उपस्थित माझे सहकारी प्रकाशभाई मेहता, विद्याताई ठाकूर, आपले खासदार किरीटभाई आणि पूनमताई, आपल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शलाकाताई, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी आमदार, केंद्र, राज्य, जिल्हा या सगळ्या विभागाचे सर्व आपले पदाधिकारी, मंच इतका पॉवरफुल आहे की सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत पण आपल्याला दीदींना देखील ऐकायचं आहे, त्यामुळे सर्वच पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि मायनॉरिटीमध्ये असलेल्या बंधूंनो, हे चित्र चांगलं वाटतं. आणि मला अतिशय आनंद आहे, वरपासनं खालपर्यंत एक इंच जागा देखील या ठिकाणी उरलेली नाही. आणि खालच्यांना कदाचित माहिती नसेल वर किती लोक बसले आहेत, आणि म्हणून मी पहिल्यांदा जे दुसऱ्या गॅलरीत बसलेले लोक आहेत त्यांना सांगणार आहे, माझ्यासोबत त्यांनी फक्त नारा द्यायचा आहे, भारत माता की. आता ही जी दुसऱ्या नंबरची गॅलरी आहे, म्हणजे पहिली ज्याला म्हणू आपण, त्या गॅलरीची ताकद पाहिजे आपल्याला, भारत माता की. आता पूर्ण सभागृहाने द्यायचा आहे, भारत माता की. खऱ्या अर्थानं मी आशिषजींचं, शलाकाताईंचं आणि संपूर्ण आमच्या महिला आघाडीचं मनपूर्वक अभिनंदन करेन की अतिशय चांगला आणि प्रचंड मोठा हा मेळावा या ठिकाणी आज आयोजित झाला. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते. मोदीजी यांच्या पाठीमागे कोण आहे? त्यांची आई आहे. पण त्याहीपेक्षा प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुकीचं अॅनालिसिस होतं आणि भारतीय जनता पार्टी जिंकते, त्यावेळी आपण सगळ्यांनी जर ते अॅनालिसिस पाहिलं असेल तर ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकते मोदीजींच्या नेतृत्वात, त्या त्या ठिकाणी मिळालेल्या मतांची गोळाबेरीज ज्यावेळेस मांडली जाते त्यावेळेस किमान 3% महिलांची जास्त मतं ही भारतीय जनता पक्षाला मिळतात. त्यामुळे मोदीजी यशस्वी आहेत, कारण ही सगळी भारताची नारी शक्ती ही मोदीजींच्या पाठीशी ताकदीनं ठामपणे उभी आहे. आणि आज याच शक्तीचा आविष्कार खऱ्या अर्थानं ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे हे आपल्या सर्वांसमोर उदाहरणासह ठेवलं, ओजस्वी आणि तेजस्वी अशा सुषमाजी या ठिकाणी आले आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ बोलणं हे योग्य होणार नाही, आपल्याला सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे. पण हे देखील खरं आहे की आज बिगुल वाजणार आहे, रणशिंग फुंकलं जाणार आहे, सुरुवात होणार आहे, पण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे तयार आहे हे दाखवणारा हा मेळावा आहे. मागील 5 वर्षांमध्ये मोदीजींनी जो भारत तयार केला, ज्या नवभारताची संकल्पना मोदीजींनी मांडली होती, ज्या भारतामध्ये गरिबाला प्राथमिकता मिळेल, ज्या भारतामध्ये गरिबीचं निर्मूलन होईल, ज्या भारतामध्ये बेरोजगारीचं निर्मूलन होईल,
जो भयमुक्त भारत असेल, जो भूकमुक्त भारत असेल आणि जगाच्या पाठीवर ताठ मानेनं उभा असलेला भारत असेल, आज 5 वर्षानंतर आपण हे सांगू शकतो की गेल्या 50 वर्षात जे घडलं नव्हतं ते 5 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गरिबी हटावचे नारे अनेक वेळा दिले, पण गरिबांकरताच्या योजना या मोदीजींनी सुरू केल्या आणि गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल, उज्ज्वला सारखी योजना असेल, उजाला सारखी योजना असेल, जनधन सारखी योजना असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल, योजनांची यादी केली तर पानाच्या पानं भरतात, पण यातली एकही योजना कागदावर नाही, ती प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली आणि शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचवू शकलो. या देशामधला सगळ्यात मोठा जर काही आमच्या विकासातला अडथळा होता तर तो होता या देशातला भ्रष्टाचार. राजीव गांधी सांगायचे की मी 1 रुपया दिल्लीहून पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था करून जाते. आणि खरंही होत, या देशामध्ये योजना तयार व्हायच्या पण त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचायच्या नाहीत, ते काँग्रेसचे चेले चपाटे नेते खाऊन टाकायचे, शेवटच्या माणसाचं कधी भलं व्हायचं नाही. पण मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली, मधले दलालच संपवून टाकले, जनधनच्या माध्यमातनं या ठिकाणी आणि आधारच्या माध्यमातनं एक अशी व्यवस्था उभी राहिली की दिल्लीहून 1 रुपया निघाला तर पूर्ण बंदा 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोचतो. आता मध्ये त्या 1 रुपया डल्ला मारायला कोणाला स्कोपच ठेवला नाही आणि म्हणून आज या सगळ्या योजना या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि लाभार्थ्यापर्यंत त्या पोहोचतायत. आणि हे सगळं करत असताना एका बलशाली भारताचं निर्माण ज्या प्रकारे मोदीजींनी केलं, आज आपण बघतो आज जगामध्ये भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून आपण पाहतो. आर्थिक महासत्तेकडे वाटचाल तर आपली चाललीच आहे. आज जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे, पण त्यासोबत आज भारत एक असा देश म्हणून जगापुढे उभा आहे की ज्या देशानं खऱ्या अर्थानं कणखर भूमिका घेणारा देश म्हणून आज जगासमोर आपलं नाव केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे काही देश असे होते, अमेरिका असेल इस्रायल असेल, की ज्या देशांकडे कोणी जर वाकडी नजर करून बघितलं तर ते देश कधीच सहन करायचे नाही. पण भारताची अवस्था अशी होती की भारतामध्ये बॉम्बस्फोट झाले, आपल्याला लक्षात असेल या मुंबईमध्ये 2008 साली बॉम्बस्फोट झाले. ते झाल्यानंतर आम्ही काय केलं? आम्ही त्याचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला आणि मग अतितीव्र शब्दात निषेध केला आणि मग शेवटी युनायटेड नेशनमध्ये जाऊन सांगितलं, बघा तो आमचा शेजारी आहे, तो आमच्याकडे बॉम्ब फोडतो, जरा तुम्ही त्याला समजवा. मोदीजींनी सांगितलं हा नवीन भारत आहे. उरीमध्ये हल्ला झाला, उरीमध्ये हल्ला झाल्यानंतर मोदीजींनी आपल्या सेनेला मोकळीक दिली, आमच्या सेनेने ताकद दाखवली, त्या ठिकाणी जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले आणि त्या ठिकाणी तहस नहस करून टाकले. ज्यावेळी पुलवामाला हल्ला झाला मोदीजींनी सांगितलं माझ्या सेनेला मी या ठिकाणी पूर्ण अधिकार देतोय, कधी बदला घ्यायचा, कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, किती प्रतीक घ्यायचा हे सेना ठरवेल. आणि सेनेने बालाकोटला हल्ला करून ते दाखवून दिलं. पूर्वी तर आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलो होतो, पण यावेळी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून आमच्या एअरफोर्सने एअर स्ट्राईक करून भारत काय हा दाखवून दिला. भगिनींनो, आपल्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, आपल्या सेनेमध्ये ही हिंमत नेहमीच होती, पण देशाच्या राजकीय नेतृत्वात ती हिंमत नव्हती की जी सेनेला सांगेल की जा आणि आपल्या जवानांचा बदला घ्या. ती हिंमत मोदीजींमध्ये होती आणि त्यांनी सेनेला सांगितलं आता नवीन भारत आहे, हा ऐकणार नाही आणि हा भारत झुकणारही नाही. आणि आज ज्या ताठ मानेनं तुम्ही आम्ही उभे आहोत
हे मोदीजींचं नेतृत्व आहे. आणि मग अशी आशिषजींनी सांगितलं, गल्लीतले लोक देखील आजकाल बोलायला लागले. मला फार त्याच्यावर बोलायचं नाही, पण आशिषजी तुम्हाला माहिती आहे ते कलाकार आहेत. आणि कलाकाराचं काम काय असतं? जी स्क्रिप्ट लिहून दिली त्याच्यावर अभिनय करायचा. आणि अलीकडच्या काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे? ती बारामतीवरनं येते. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात. आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात. त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो, एखाद्या टीममध्ये बारावा गडी असतो, हे बारावा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. म्हणजे ते जरी असते तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, पण हे बारावा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषणं करत राहतील. पण आता ज्यांना लोक मतही देत नाही, ज्यांना निवडूनही देत नाही, ज्यांच्याकडे लक्षही देत नाही, त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, मी नेहमी सांगतो, बघा मोदीजी सूर्यासारखे आहेत. आणि सूर्याकडे चेहरा करून थुंकलं की थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर कधीच जात नाही. आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे आपण परिवर्तन केलं आहे, आज मुंबई हे पूर्णपणे बदलते आहे. मुंबईमध्ये मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, नवीन एअरपोर्ट असेल, या प्रत्येक गोष्टीला 15-15, 20-20 वर्ष या ठिकाणी वाट पाहावी लागली. पण 4 वर्षामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण सुरू केली आणि भविष्यातली मुंबई ही आज आपण बनवतो आहोत. पण एवढंच बनवून आपण थांबलो नाही. या मुंबईतला जो गरीब माणूस आहे, जो झोपडपट्टीमध्ये बसलेला माणूस आहे, त्याचा देखील विचार आपल्या सरकारनं केला. आणि जुन्या सरकारनं 1-1, 2000 पर्यंत केवळ झोपडपट्टी धारकाला पात्र केलं होतं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2011 पर्यंतच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला घर देण्याचं काम या मुंबईमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय. कालच पुनमताईंच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपण घर देण्याची सुरुवात केली. एअरपोर्टचे जे स्लम आहेत त्या स्लममध्ये राहणाऱ्या लोकांना गेली 10 वर्ष केवळ आश्वासन मिळत होती. प्रत्यक्ष घराची चावी देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय. आणि 21व्या शतकातला बलशाली भारत हा मोदीजींच्या नेतृत्वात आपण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ही आमची जी शक्ती आहे, ही आमची जी ताकद आहे, ही ताकद तुमच्या रूपानं एकदा मैदानात उतरली की भारतीय जनता पक्षाला कोणीच पराजित करू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये 45 जागा घेतल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. आणि हाच निर्धार आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.